असा मेसेज समाजासाठी देऊ इच्छितो। खूप चांगला असं आयोजन झालं यज्जी स्पोर्ट गंगाराम पाडा 2021-22। सर्वांनी आपल्या गावासाठी चांगला खेळ केला, गावाचं नाव रोशन केलं। यूट्यूबच्या माध्यमातून मी एक सर्वांना आदिवासी समाजातील बंधवांना एक मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही क्रिकेट खेळत असताना आपला शिक्षण, आपला कामधंदा या सर्व गोष्टी सांभाळून आपण क्रिकेट खेळावे। कारण आपण जर शिक्षण घेतलं तरच आपण आपल्या समाजाचं नाव पुढे जाईल। क्रिकेट तर आपण खेळतोच, क्रिकेट हा आपला व्यवसाय नाहीये। ठराविक असे खेळाडू आहेत की त्यांचा नाव पुढे जात चाललेलं आहे किंवा ते व्यवसायाच्या माध्यमातून क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट खेळतात, परंतु आपला समाज कुठेतरी शिक्षणाच्या अभावी किंवा कामधंद्याच्या अभावे कुठेतरी मागे राहत चाललेला आहे। आणि कुठलाही व्यक्ती आपल्या समाजातील पुढे जात असेल तर नक्कीच त्याला सपोर्ट करा, त्याचं नाव त्याच्या पाठीमागे सतत खंबीर उभे राहा। आता आपल्या एवढ्या एरियामध्ये तुम्हाला माहिती असेल की अशोक सापटे असतील किंवा शांताराम मोरे साहेब असतील, यांचं नाव सध्या खूप चर्चेमध्ये आहे, तर या लोकांना तुम्ही सतत सपोर्ट करावे ही सगळ्यांना हे करतोय मी अपेक्षा करतो। तसेच इथं तसेच उपस्थित असलेले ते पाहुणे नितीनजी पाटील वडपे उद्योगपती, प्रमोदजी सापटे वडपे ग्रामपंचायत सदस्य, सुनीलजी धापसी श्रमजीवी संघटना कार्यकर्ता, मारुती सापटे माजी सदस्य, वसंत सापटे माजी सदस्य, तसेच गौतम पाटील श्रमजीवी संघटना कार्यकर्ता, अक्षय बरबजी साहेब, अनंत सापटे साहेब, भास्कर जादूजी साहेब, आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्वी असावे। फक्त हाच मला एक मेसेज द्यायचा होता की आपण क्रिकेट खेळत असताना समाजामध्ये एक शिक्षण आणि आपला व्यवसाय कामधंदा, जरी तुम्ही शिक्षण जरी कमी घेतला असेल तरी चालेल, पण आपला समाजाची किंवा आपल्या कुटुंबाची भार सांभाळताना कुठेतरी त्याची काळजी घ्यायची आहे। आपला समाज कुठे कोणत्याही प्रकारे मागे नाही राहिला पाहिजे। आज मी यूट्यूबच्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छिते सगळ्यांना, जय आदेशी, जय जवान, थँक्यू। सर निश्चित आपण बघितलं अतिशय चांगल्या प्रकारे मनोगत आपल्याला व्यक्त केलंय, आणि सर आपला आदिवासी समाज निश्चितच कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म संपूर्ण आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, आणि त्याच अनुषंगाने देखील नुसतं जर आपण